धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू धर्मियांच्या दिवाळी सणाला प्रारंभ. वसुबारस निमित्ताने द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे काढण्यात आली गहू वासू रॅली. नवनिर्वाचित आमदार फारुख शाह यांनी महापुरुषांना अभिवादन करून आपल्या कामाला केली सुरुवात. सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे राजकमल चित्र मंदिराची भिंत कोसळली, सुदैवाने प्राणहानी नाही. आणि सैन्य दलात होणाऱ्या त्रासाला कंटाळून चंदू चव्हाण दिल्ली येथे 1 नोव्हेंबर पासून करणार आमरण उपोषण. आता बातमीपत्र विस्ताराने. दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि वसुबारस होय. वसुबारस निमित्ताने द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे शहरातून शुक्रवारी गौ वासू रॅली काढण्यात आली. यावेळी माता भगिनींना गौमातेची व तिच्या वासराची पूजा करून दर्शन घेतले. हिंदू धर्मियांच्या दिवाळीच्या सणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी आणि वसुबारस होय. या दिवशी हिंदू धर्मियांकडून धनाची पूजा केली जाते, तसेच गौ वासराची मनोभावे पूजा केली जाते. या निमित्ताने द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे गौ वासू रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गावरून वाजत गाजत तसेच राधे राधे भजन म्हणत गौ मातांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत बहुसंख्य गायी सहभागी झाल्या होत्या. यावेळी माता भगिनींनी गौ मातेची तसेच तिच्या वासराची मनोभावे पूजा केली, तसेच दर्शन घेतले. महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेला कळस घेऊन रॅलीत सहभाग नोंदविला. गौ मातेमध्ये सर्व देवतांचा वास असतो, म्हणून गौ माता सर्वात श्रेष्ठ मानली जाते, म्हणूनच तिची पूजा केली जाते. कृष्णाने देखील गौ मातेचे रक्षण पालन पोषण केल्यानेच कृष्णाला गोरक्षक, गोपालक, गोविंदा असे नाव आहेत, असे महाराजांनी सांगितले. यावेळी द्वारकाधीश प्रतिष्ठानचे रवींद्र शेलार, अमोल मासुळे, नगरसेवक शीतल नवले आदी उपस्थित होते. जय गौ माता, जय गोपाल. भारतातल्या सनातन धर्माच्या आराध्य दैवत असलेले भगवान गोपालकृष्ण आणि भगवान गोपालकृष्णांचं नाव गोपाल गायीच्या पालनामुळे झालेलं आहे. भगवंताचे अनेक नाव आहेत, गोपाल आहे, गोरक्ष आहे, गोविंद आहे, ते फक्त गौमातेच्या मुळेच आहे. आणि म्हणून गौमातेचं पूजन हे विश्वातल्या सर्व देवतांच्या पूजनापेक्षा सर्वश्रेष्ठ पूजन म्हणण्यात आलं आहे. सगळ्या देवतांच्या पूर्ण आभूषणाचे स्वरूपाचं पूजन होतं, परंतु गौमातेचं मल आणि मूत्राचं सुद्धा पूजन होतं. असं कोणत्याही देवताचं मल आणि मूत्रांचं पूजन होत नाही, एवढा पूजनीय गौमाता आहे. कारण सर्व देवमयी गौमाता आहे, गायीमध्ये सगळ्या देवतांचा वास आहे. आणि म्हणून वसुबारस हा पावन पर्व गौमातेच्या पूजनासाठी विशिष्ट म्हणण्यात आला आहे. दिवाळी तोपर्यंत सिद्ध होत नाही जोपर्यंत गौमातेची पूजा आरंभ होत नाही.
याचा अर्थच आहे आपल्या महत्त्वाचे सणसुदी फक्त गौमातेच्या मुळेच आहेत. कोणते यज्ञ आगादी कर्म कोणते पूजना कर्मामध्ये गौमातेच्या शिवाय कोणते पूजन सहज नाही. म्हणून दिवाळीच्या सारखा महान पर्व सुद्धा गौमातेच्या पूजनापासूनच आरंभ होतो आणि ती दिवाळी गौमातेच्या नंतर गोवर्धन पूजनाने आटोपते हे लक्षात ठेवा. म्हणून गौमाताचं हे जे पूजन आहे आमचे आदरणीय गोभक्त श्री रवींद्र बापू शेलार यांच्या संकल्पनेने हे गौमातेचं जी यात्रा आहे ती अनादिकाळापासून आहे आणि त्याला परत पुन्हा आमच्या बापूंनी आरंभ केला. त्याकरता परत सगळ्या गौभक्तांना आवाहन या रॅली. धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर फारुक शाह यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करत आपल्या कामाची सुरुवात केली. शहराच्या विकासासाठी नेहमीच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या गुरुवारी निकाल लागला. शहरात पहिल्यांदाच MIM पक्षाचे डॉक्टर फारुक शाह यांना विजय होऊन ते आमदार झालेत. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात शहरातील राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादनाने केली. धुळे शहराच्या विकासासाठी नेहमीच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत निलेश काटे, रफिक शाह, आसिफ शाह, कालिम शाह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम मनोहर चित्रपटगृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील इतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. जनताने जो प्रतिसाद दिया आहे और पूरी इंडिया की जनता का साथ मेरे साथ है और मैं अपने काम की शुरुआत से पहले सभी जो महापुरुष हैं उनको नमन करके अपने काम की शुरुआत करूँगा.